नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितलाय किंवा आता जो फोटो सुद्धा बघितलाय की सोयाबीनच्या ज्या प्रमुख जाती आहेत, साधारणपणे 12 ते 13 जाती आहेत, यामध्ये ह्या जाती कोणकोणत्या आहेत तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर या सोयाबीनच्या जातीमध्ये आपल्याला फायदेशीर जात कोणती असणार आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। त्याचबरोबर अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी बांधव असेल त्यांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राइबर नसेल केलं तर करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचंय, काही सुचवायचंय तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी पूर्व महाराष्ट्र सुद्धा असेल तर या ठिकाणी विदर्भामधील काही भाग असेल, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, जालना आहे, मराठवाडा आहे, बीड, उस्मानाबाद, परभणी, भरपूर या ठिकाणी जी असणारी गावं असतील किंवा जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांमध्ये प्रमुख जर कुठलं पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी असणारं सोयाबीन पीक आहे। अर्थात या खरीफ सीझनला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी जे महत्वाचं खरीफ सीझन आपलं होणार आहे तर या ठिकाणी जी प्रामुख्याने पिकं घेतली जातात यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, तर या ठिकाणी ही जी पिकं घेतली जातात ही पिकं घेताना कोणकोणत्या वाणांची निवड करणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, पूर्व महाराष्ट्रातील लोकांना एकच प्रामुख्यानं जर असणारं उत्पन्न आणि खात्रीशीर आहे हमखास मिळणार असेल तर हे जे सांगितलेले खरीफ सीझनमधील सोयाबीन पीक आहे, कापूस पीक आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, ह्या कडधान्य पिकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये प्राधान्य मिळत असेल। तर आज या ठिकाणी आपण सोयाबीन पिकाला ज्या लागणाऱ्या कोणकोणत्या जाती असतील, कोणकोणते वाण असतील, त्याचबरोबर कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहील ते आज आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगू। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे आणि शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। मित्रांनो, ज्या सोयाबीन जातीचे वाण असतील ते आपल्याला बघायचे आहेत, पण या ठिकाणी वाण लागवड करत असताना ज्या अगोदरच्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सुद्धा खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि फायदेशीर महत्वाच्या सुद्धा आहेत। कारण या ठिकाणी जी आपली शेत जमीन आहे चांगल्या पद्धतीमध्ये पहिले आडवी उभी दुनून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर जे आपल्याला निसर्गाच्या नियमानुसार ज्या लागणाऱ्या गोष्टी असतील या ठिकाणी वातावरण सुद्धा आहे, त्याचबरोबर पाऊस या ठिकाणी सुद्धा खूप होणं गरजेचं आहे। या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे असं हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग साहेबांनी या सुद्धा ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे उगवण क्षमता असेल, त्याचबरोबर पिकांची ग्रोथ आहे, वाढ आहे, चांगल्या पद्धतीने झाड तजिलदार राहणार आहे, फुटवे चांगल्या पद्धतीने होणार आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या सुद्धा आहेत या नैसर्गिक घटकांवरती अवलंबून आहेत। त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सुद्धा पाऊस होणं खूप गरजेचं आहे आणि होणार सुद्धा आहे। या ठिकाणी जमीन चांगली आपली आडवी उभी फणून दुनून या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेत तयार करायचे आणि या ठिकाणी आपल्याला सोयाबीन पिकाची लागवड करायची आहे। तर लागवड करत असताना किंवा पेरणी करत असताना जे अतिशय महत्वाचा भाग असणार तो आहे खत व्यवस्थापन। तर खत व्यवस्थापनाचा आपण अगोदर व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही तो सुद्धा या ठिकाणी बघू शकता किंवा बघायचं पण आहे आपल्याला। तरी सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी सांगेल की सोयाबीन पिकाला जे लागणाऱ्या खत व्यवस्थापनामध्ये 12/16 किंवा 14/14 त्याचबरोबर सल्फरचं ऍप्लिकेशन करून या ठिकाणी आपल्याला सोयाबीन बियाणं पेरून घ्यायचं किंवा फोकायचं असेल तर फोकून घ्या किंवा लावायचं असेल तर लागवड करू शकता। तर यामध्ये जी लागवड करायची आहे तर लागवड करताना ज्या प्रथमतः आपण काहीतरी 12-13 जाती सांगितले या जाती कोणकोणत्या आहेत तर आज या जाती आपण चांगल्या पद्धतीमध्ये बघून घेऊ आणि समजून पण घेऊ। मित्रांनो, ज्या महत्वाच्या 4-5 जाती आहेत या ठिकाणी आपण प्रथमतः जाणून घेऊ। जवळजवळ आपल्याला ह्या कमी दिवसांमध्ये कमी कालखंडामध्ये निघणाऱ्या जाती आहेत, काहीतरी थोडासा 5-10 दिवसांचा 10-15 दिवसांचा गॅप आहे, काही 100 दिवसांमध्ये निघतात, 95-100 दिवसांमध्ये आहेत, काही 100-110 दिवस आहेत, काही 100-105 दिवस आहेत, काही 100-120 दिवस आहेत। म्हणजे साधारणपणे 3.5 ते 4 महिन्याच्या आतमध्येच ह्या सगळ्या व्हरायटी निघत असतात, फक्त दिवसांवारी फरक पडत असतो। त्यातल्या त्यात काहींची जी झाडांची ग्रोथ आहे, काहींची संख्या चांगली आहे, काहींना शेंग कमी आहे, काहींची दाण्यांची संख्या चांगली आहे, काहींचे टपोरे दाणे आहेत, काहींचे बारीक दाणे आहेत। त्याचबरोबर जरी शेंगा आपल्या पिकाला झाडाला या ठिकाणी जरी सुकून जरी गेला तर काही गळत नाहीये, काही गळत आहेत, काही तडे जातात, काही बी गळून जाते, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तर साधारणपणे 3.5 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे साधारण 9 महिन्याच्या पुढे 100 दिवसापासून ते 120 दिवसापर्यंत प्रत्येकाचा कालखंड आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या आपण जाती आहेत त्या या ठिकाणी बघून घेऊ। चांगल्या चांगल्या ज्या महत्वाच्या 4-5 जाती आहेत त्या या ठिकाणी बघू। सगळ्यात अगोदर आहे आपली JS 335 आहे, त्याचबरोबर JS 9305 आहे, त्याचबरोबर KDS 726 आहे, त्याचबरोबर KDS 992 आहे, त्याचबरोबर
कृषीदन 441 ह्या प्रमुख या ठिकाणी 4 ते 5 जाती आहेत। या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये ह्या जवळजवळ 100-110 दिवसांमध्ये 115 दिवसांमध्ये यांचा पिरियड आहे, कालखंड आहे, कमी दिवसाचं पीक आहे। त्यासाठी या ठिकाणी आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर रिसर्चमध्ये चांगल्या चांगल्या व्हरायट्यांचा या ठिकाणी जर केला तर नवीन संशोधनमध्ये EMAUS ह्या चांगल्या वाण आहेत। याच्यामध्ये MAUS मध्ये 70 नंबरची सुद्धा आहे, त्याचबरोबर EMAUS मध्ये 81 आहे, 47 आहे, 158 आहे, त्याचबरोबर 162 सुद्धा आहे। त्याच्यानंतर 1407 म्हणून ही सुद्धा एक व्हरायटी आहे आणि 228 अशा ज्या 8-10 जाती आहेत या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात। याच्यामध्ये काहींची फुटव्यांची संख्या चांगल्या पद्धतीने आहेत, काहींची शेंगा धारण्याची संख्या जास्त आहे, काहींची जर ज्या ठिकाणी शेंगा जास्त आहेत त्या ठिकाणी शेंगांची गळ सुद्धा होत राहते, काही ठिकाणी पानाची संख्या जास्त आहे म्हणजे पाने फुलं जास्त आहेत पण शेंगा संख्या कमी आहे, काही ठिकाणी जर आपल्याला फुलं चांगले दिसत आहेत, फळ चांगलं आहेत पण फुटव्याची संख्या कमी आहे, म्हणजे यामध्ये थोडासा मागा पुढा असा याच्यामध्ये विचार होत असतो। त्याच्या त्यात प्रामुख्याने याच्यामध्ये रिसर्चमध्ये आपण ज्या पहिल्या ज्या 4-5 जाती बघितल्या याच्यामध्ये GS 335 आहे, 93.05 आहे, KDS 726 आहे, 441 आहे, त्याचबरोबर फुले केमया सारखे आपले ते फुले दुर्वा सारखे 992 सुद्धा आहे, त्याचबरोबर KDS 726 म्हणजे ह्या प्रामुख्याने 4 ते 5 जाती या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे। त्याच्याचबरोबर रिसर्चमध्ये MAUS याच्यामध्ये ज्या बघितलेलं आहे 70 नंबर आहे, 81 नंबर आहे, 158 नंबर आहे, 1407 आहे, 71 नंबर आहे, हे ज्या व्हरायटी आहेत या आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे। पण शक्यतो मी एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो, ह्या जरी नवीन व्हरायटी असल्या किंवा चांगल्या व्हरायटी जरी असल्या तर आपल्या भागामध्ये ज्या चालणाऱ्या आहेत, कोणी वापरून बघितलेलं आहे, त्यांनी यावर्षी बघितलेलं आहे, त्या ठिकाणी प्रयत्न करा। किंवा जर आपल्याकडे शेत जमीन जर जास्त पद्धतीमध्ये असेल, जास्त म्हणजे असेल, समजा उदाहरणार्थ आपल्याकडे 5 एकर आहे तर 4 एकर आपली किंवा 3 एकर या ठिकाणी आपली जी जुनी व्हरायटीचं वाण असेल, अर्थात या ठिकाणी 93.05 असेल, 335 आहे, 441 आहे किंवा KD 726 आहे, ह्या जुन्या वाणाचा या ठिकाणी आपण 3 एकरची लागवड करून घ्यायची। त्याचबरोबर जे आपल्याला नवीन वाण लावायचे, ह्या नवीन वाणाची लागवड करत असताना साधारणपणे 1 एकर असेल किंवा 2 एकर असेल या ठिकाणी नवीन लागवड करा। ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला ज्या पहिल्या पद्धतीप्रमाणे करतोय त्या पद्धतीनेच आपल्याला करायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यायचे। पण या ठिकाणी जे नवीन वाहनांमध्ये आहे, हे जे आपल्याला जी चौकशी म्हणतो किंवा आपण ज्या विचारपूस आहे हे चांगल्या पद्धतीने बारीक सारीक करून घ्यायचं, याची ग्रोथ कशा पद्धतीने असते, वाढ कशा पद्धतीने होत असेल, चांगले कशा पद्धतीने दिसत आहेत, त्याचबरोबर शेंगांची संख्या असेल, दिवस किती असतात, किती दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येते, किती दिवसांमध्ये फुलांचं प्रमाण आहे, किडीला रोगराई आहे, हे ज्या बारीक सारीक गोष्टी आणि मिळणारं उत्पन्न आहे, हे ज्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला याच्यात बघून घ्यायचे। त्याचबरोबर दाण्याचे साईज सुद्धा आहे, म्हणजे ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायच्यात आणि आपल्याला चौकशी करायची। मित्रांनो आपण दुसऱ्यांच्या दुसऱ्यांनी सांगायचं आपण करायचं ह्या आपल्याला या ठिकाणी करायचं नाही, याच्यामध्ये आपणच आपलं करिअर चांगल्या पद्धतीने घडवतो आणि आपणच आपली शेती चांगल्या पद्धतीमध्ये घडवायची आहे। जुन्या याच्यामध्ये किती आपल्याला फरक पडतोय, नवीन याच्यामधला किती फरक पडतोय, चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघतंय का, तेच वाण आपण या वर्षी पुढल्या वर्षी जर आज 2 एकर केला असेल तर पुढल्या वर्षी निश्चितच आपण या ठिकाणी 5 एकर करणार आहोत। त्यासाठी जुन्या व्हरायट्या ज्या आहेत त्यांना पहिलं प्राधान्य द्या आणि मग नवीनकडे वळा, एकदम नवीन क्षेत्राकडे वळू नका। यदा कदाचित शेवटी बियाणं आहे, काहीही होऊ शकतं, निसर्गाचा नियम झाला, अति अवकाळी पाऊस झाला तरी वाया जाऊ शकतं, त्यामुळे या ठिकाणी आपलं जुन्या बियाणाची लागवड करून घ्या। बीजरोपण बीज प्रक्रिया असेल म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बीज प्रक्रिया जर केली तर उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होईल, त्याचबरोबर कीटकनाशकाचा प्रादुर्भाव असेल, बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात होईल, हेच आपल्या ठिकाणी कमी कर चांगल्या पद्धतीने करून घेता येईल आणि येणाऱ्या रोगराईवरती आपल्याला कमी करून घेता येईल। त्यामुळे शक्यतो मित्रांनो 2-3 एकर आपला जुना वाण आणि येणाऱ्या 1-2 एकर मध्ये नवीन वाण करायचे आणि त्याची चांगल्या पद्धतीने आपली चौकशी करून घ्यायची किंवा विचारपूस करून त्याची आपल्याला नोंद ठेवायची आहे। जर उत्पन्न आपल्याला चांगलं भेटलं तर येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला तेच वाण या ठिकाणी करायचे आहे। तर अशा पद्धतीमध्ये जे प्रमुख सोयाबीनचे जे काहीतरी आपण सांगितले 12-13 वाण असेल ते कोणकोणते असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। पण मित्रांनो हे सर्व गोष्टी करतोय पण ह्या करत असताना ज्या महत्वाच्या गोष्टी आहे याला बीज प्रक्रिया सुद्धा तितक्या स्वरूपात महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे, ते बीज प्रक्रिया सुद्धा नक्कीच करा। मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक सोयाबीन पिकाला जे
कोणकोणते वाण आहेत हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत जे कोणी नवीन शेतकरी बांधव असेल त्यांनी आपल्या कृषिमित्र निलेश थोरात या युट्यूबला जर सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचंय, काही सुचवायचंय तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.